पूजा, मंगल मूर्ति। नमस्कार मित्रांनो, मी रोहित, माझ्या गोराईकर रोहित यूट्यूब चॅनल मध्ये तुमचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। तर कसे आहेत मित्रांनो, सर्व ठीक आहेत ना? तर मित्रांनो, आज आहे अनंत चतुर्थी। आज आपले बाप्पा जाणार आहेत, त्यासाठी मी पण निघालो आहे आपल्या शेपालीच्या राजाच्या इथे जाण्यासाठी। आणि ॲक्च्युली गणपती विसर्जन करण्यासाठी आम्ही गोराई बीचला जातो, आणि गोराई शेपाळी तो गोराई बीच खूप वाजत गाजत बाप्पांना घेऊन जातो। आम्ही खूप एन्जॉय करतो, खूप धमाल करतो, पण यावेळेस असं बँड वगैरेची काय परमिशन भेटली नाही आहे, त्याच्यासाठी आता साध्या पद्धतीने यावेळेस घेऊन जाणार आहेत। तर चला आपण पण जाऊया आपल्या गोराई बोरखळपाडा इथून तो रोडपर्यंत व्ही व्ही हॉटेलपर्यंत पप्पांसोबत आपण जाऊया। त्यानंतर ॲक्च्युली बीचवरती पण पोलीस वगैरे आहेत, तर ते अलाउड नाही आहे जाण्यासाठी। तर आपण रोडपर्यंत जाऊया। आणि बाप्पा ॲक्च्युली 10 दिवस आपल्यासोबत राहिले, ते दिवस खूप आनंदाचे होते, आणि कसेच गेले ते दिवस काही समजलं नाही। असे वाटतात की 2-3 दिवस आधीच बाप्पा आले होते आणि लगेच जात आहेत। तर चला जाऊया आपण। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल गणपती बाप्पासोबत जास्त कोणी गेले नाही, कारण की बीचवरतीच पोलीस आहेत आणि ते कोणाला येऊ देत नाही। गणपती बाप्पासोबत दोघं तिघंच जणांना अलाउड आहे जायची,
तर त्यासाठी मी पण गेलो नाही. आणि आता मी चाललो आहे जामदाडपाडात. ॲक्च्युली जामदाडपाडा गोराई आहे तर डोंगराच्या पलीकडे असणारा गाव आहे. एका बाजूनी डोंगर आणि एका बाजूनी खाडी आहे, तर त्याच्यामध्येच गाव आहे. तर तिथेच आलो आहे आणि तिथे पण ॲक्च्युली गणपती असतो. तर तिथे बँड आहे, कारण की एका कोपऱ्याला असणारा हा गाव आहे, त्यासाठी तिथे बँड आहे. फक्त एरिया त्यांचे इथेच नाचणार आहेत, रोडवरतीपर्यंत नाही, थोडा वेळ नाचणार आहेत आणि त्यानंतर मग बाप्पांच्या बाप्पांना टेम्पोमध्ये ठेवून घेऊन जाणार आहेत. तर चला आपण जाऊया जामदाडपाड्याच्या गणपती बाप्पाच्या इथे.